हॅलो, नमस्कार. मी महेश्वरी तुमचं सर्वांचं स्वागत करते बिंग माहिया चॅनलमध्ये. तर आज आपण झटपट तयार होणारा त्याचबरोबर पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. धावपळीच्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे इन्स्टंट पोह्यापासून अप्पे बनवू शकता आणि हे अतिशय पौष्टिकसुद्धा आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोह्याचे अप्पे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर एक वाटी दही घेतलेले आहे. दही फ्रेश घेतला तर अधिक चांगले. त्याचबरोबर टोमॅटो आणि कांदा प्रत्येकी एक एक बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर व मिरचीसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे व मीठ इत्यादी. सर्वप्रथम मी एका बाउलमध्ये एक वाटी पोहे घालून 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून त्याचा स्टार्च काढून घेणार आहे. 1 ते 2 वेळा धुवून झाल्यावर परत एकदा पाणी घालून 2 मिनिट झाकून ठेवायचं आहे. 2 मिनिटांनी पोह्यातले सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. हे पहा, पोहे कशा प्रकारे छान असे फुललेले आहेत. यातले सर्व पाणी स्वच्छ असे काढून घ्यायचे आहे. आता हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून बारीक करून घेणार आहे. तुम्ही हातानेही स्मॅश करून घेऊ शकता, पण गुठळ्या राहता कामा नये. आता हे बारीक केलेले पोह्याचे बॅटर एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे. त्यानंतर त्याच्यात अर्धी वाटी बारीक रवा, 1 वाटी दही, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल त्या प्रमाणात पाणी घालून अप्प्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. नेहमी ज्याप्रमाणे आपण अप्प्यासाठी बॅटर तयार करतो त्यापेक्षा हे बॅटर थोडेसे थिक ठेवायचं आहे. बॅटर तयार करताना पाणी टप्प्याटप्प्याने घाला, कारण आपण पोहे भिजत ठेवलेले होते आणि पोह्यामुळे बॅटर पातळ होण्याची शक्यता असते, म्हणून बॅटर थोडं थिक ठेवायचं आहे. तुम्ही या अप्प्याच्या बॅटरमध्ये तुमच्या आवडीनुसार पालेभाज्या म्हणजे गाजर, ढोबी मिरची किंवा मग तुम्ही जर तुमच्या मुलासाठी बनवत असाल तर मग तुमचं मूल जे पालेभाज्या खात नसेल तेही घालू शकता. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता एक 5 मिनिट रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटांनी आता मी यात 1 चिमूट बेकिंग सोडा घालून परत एकदा बॅटर व्यवस्थित हलवून घेणार आहे. आत्ता मी गॅसवर अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. अप्पे पात्र गरम झाल्यावर प्रत्येक साच्यामध्ये 2 ते 3 थेंब तेल सोडायचं आहे आणि तयार केलेले अप्प्याचे बॅटर घालून घ्यायचं आहे. हे अप्पे झटपट असल्याकारणाने तुम्ही धापळीच्या वेळेस करू शकता किंवा मग पोहे खाण्याचा कंटाळा आला असेल व मुलांची काहीतरी वेगळं खाण्याची फरमाईश असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे अप्पे त्यांना बनवून देऊ शकता. तसेच मुलांच्या डब्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. हे अप्पे अतिशय झटपट व चविष्ट तर आहेच, याशिवाय पौष्टिकसुद्धा आहेत. सर्व अप्पे पात्रामध्ये बॅटर घालून झाल्यावर प्लेट झाकून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट मीडियम फ्लेमवर अप्पे भाजून घ्यायचे आहेत. 5 मिनिटांनी सर्व अप्पे पलटून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अप्पे कसे टम असे फुललेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही लावू शकता. अशाच पद्धतीने सर्व अप्पे पलटून घेणार आहे आणि खरपूस भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की सर्व अप्पे एकसारखे भाजले देखील गेले आहेत व रंगही खूप सुरेख सुटलेला आहे. आपले सर्व अप्पे बनवून तयार आहेत. आता मी हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पोह्याचे झटपट अप्पे बनवून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार.